नमस्कार मंडळी, आज आपण अगदी झटपट होणारे रवा आणि नारळ वापरून मऊसूत मोदक बनवून घेणार आहोत. ह्या मोदकांमध्ये आपण साखर वापरणार नाही आहोत की पाकसुद्धा तयार करायचा नाही आहे. अगदी झटपट आणि सोपी पद्धत वापरून आणि महत्त्वाचं म्हणजे गूळ घालून आपण आजचे हे मोदक बनवून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण मिक्सर जारमध्ये 2 वाटी रवा घेऊयात. इथे मी हा साधा जाडा रवा घेतलाय, जो आपण शिरा किंवा उपम्यासाठी वापरतो तोच रवा आहे. जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तो तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता. तर हा बघा, रवा मी दळून अशी बारीक पावडर तयार करून घेतली आहे. आता पॅनमध्ये 2 चमचे तूप घेऊयात. तूप विरघळल्यावरती आपण बारीक केलेला रवा ऍड केला. हा रवा भाजण्यासाठी आपण 4 चमचे तुपाचा वापर करणार आहोत, पण सर्वात आधी मी 2 चमचे तूप घेतलंय. रवा आपल्याला मंद ते मध्यमाचेवरती सतत ढवळून भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजायला घेऊन इथे 5 मिनिटं झाली आहेत. पुन्हा या रव्यामध्ये आपल्याला 2 चमचे तूप घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने रवा थोडासा भाजून पुन्हा तूप ॲड केल्यामुळे रवा छान फुलून येतो. पुन्हा आपण रवा सतत ढवळून भाजून घेऊयात. हे बघा, तूप घेतल्यामुळे रवा छान फुललाय. आता आपल्याला रवा हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आता सुरुवातीपासून साधारण 10 मिनिटं झाली आहेत. रव्याला छान हलका बदामी रंग आलाय. आता यामध्ये आपण 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घेऊयात. जर डेसिकेटेड कोकोनट नसेल तर खोबऱ्याची काळी साल काढून खोबरं मिक्सरला फिरवून बारीक करून ते ॲड करू शकता, किंवा यामध्ये ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलं तरीही चालेल. इथे मी काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेत, ते सुद्धा ॲड करते. ड्रायफ्रुट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. ड्रायफ्रुट्स आणि डेसिकेटेड कोकोनट 2 ते 3 मिनिटे रव्यासोबत भाजून घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स आणि डेसिकेटेड कोकोनट 2 ते 3 मिनिटे भाजून घेतल्यावर गॅस बंद करायचा, आणि गॅस बंद केल्यावर ह्यामध्ये 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. गूळ मी इथे बारीक करून घेतलाय. जर तुमच्याकडे गुळाची पावडर असेल तर ती सुद्धा इथे वापरू शकता. ह्यामध्ये गुळासोबत 1 चमचा तूप सुद्धा ऍड करूयात, म्हणजे मोदकांना छान स्वाद येईल. आता रव्याच्या मिश्रणामध्ये गूळ मिक्स करून घ्यायचा आहे. गॅस बंद असला तरी ही रव्याचं मिश्रण गरम आहे, त्यामुळे गूळ अगदी झटपट विरघळला जातो. तर हे बघा, गूळ अगदी सहज रव्यामध्ये मिक्स झालाय. गुळाचा अगदी लहान खडासुद्धा शिल्लक राहिला नाहीये. तुम्हाला जर ह्यामध्ये साखर वापरायची असेल तर गुळाऐवजी पिठी साखर वापरू शकता. गूळ मिक्स केल्यावर ह्यामध्ये आता 1/2 चमचा वेलची पावडर घेऊयात. वेलची पावडरसुद्धा ह्यामध्ये मिक्स करूयात. वेलची पावडर रव्याच्या मिश्रणात एकजीव केल्यानंतर हे मिश्रण थोडं कोमट करून घेऊयात. रव्याचं मिश्रण थोडं कोमट आहे, पूर्णपणे थंड झालं नाही आहे. ह्यामध्ये 1/2 वाटी दूध ॲड करूयात आणि सगळं मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्यायचं आहे. तर आपलं मोदकाचं मिश्रण तयार आहे. आपण मोदक तयार करून घेऊयात. मोदकाच्या मोडला थोडंसं तूप लावून घ्यायचं, म्हणजे मोदक अगदी सहज साच्यातून बाहेर येईल. आता मिश्रण साच्यामध्ये भरून घेऊयात. मिश्रण अगदी गच्च साच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला 1 लाईक जरूर करा. मोदकाचं मिश्रण आपण साच्यामध्ये पूर्णपणे भरून घेतलंय. आता मोदक बाहेर काढूयात. हा बघा, आपला दाणेदार रवा नारळाचा गूळ घालून तयार केलेला मऊसूत मोदक तयार. शिल्लक मिश्रणाचे सुद्धा असेच मोदक तयार करून घ्यायचे आहेत. इथे एक टीप लक्षात ठेवा, जर सगळे मोदक बनवेपर्यंत मिश्रण कडक जाणवलं तर पुन्हा गॅसवरती हलकं गरम करून घ्यायचं, म्हणजे मिश्रण पुन्हा मऊसूत होतं. तर मी सगळे मोदक बनवून घेतलेत. बघा किती सुंदर दिसत आहेत ते. हे मोदक चवीला तर अप्रतिम लागतातच, पण गूळ घालून आपण त्यांना पौष्टिकसुद्धा बनवलंय. बरेच जण आपल्या खाण्यामध्ये साखरेचा वापर कमी करतात, त्यामुळे ह्या पद्धतीने गूळ घालून सोप्या पद्धतीने तुम्ही रवा नारळाचे चविष्ट मोदक झटपट बनवू शकता. मग काय मंडळी, रेसिपी आवडली ना? रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.